न्यायालय ने बुधवार को ओबीसी राजकीय आरक्षण पर अपना निर्णय सुनाया। न्यायालय ने आगामी होने वाले स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव में ओबीसी को आरक्षण बहाल किया है। इस आरक्षण के लिए लोगों ने हक के लिए संघर्ष किया है। इनमें से एक है विकास कवली। इन्होंने राजकीय ओबीसी आरक्षण के लिए उच्च न्यायालय में याचिका दायर की थी और उन्हें जीत भी हासिल हुई। इसी मुद्दे पर बीसीएन न्यूज के संपादक इमरान शेख ने विकास कवली से खास बात की तो कवली ने कहा कि ट्रिपल टेस्ट का डेटा पहले ही तैयार होना था। आज आरक्षण मामले महाराष्ट्र दूसरे स्थान पर है। सही समय पर ट्रिपल टेस्ट का काम होता तो मध्य प्रदेश के पहले महाराष्ट्र को राज्य की आरक्षण बहाल होता। सर ओबीसी बद्दल आज जे कोर्टाचा जे अहवाल आला त्याबद्दल तुम्हाला काय काय बोलायचं आहे, प्रतिक्रिया आपली? सर्वोच्च न्यायालयामध्ये आज जी काही सुनावणी झाली, सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मार्च 2021 ला विकास किशनराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्यामध्ये आदेश पारित झाला होता, ओबीसींना यापुढे आरक्षण देण्या अगोदर ट्रिपल टेस्ट ही बंधनकारक केली होती आणि त्या ट्रिपल टेस्ट मध्ये पहिली टेस्ट म्हणजे ओबीसी साठी स्वतंत्र समर्पित आयोगाची निर्मिती करणं, सेकंड टेस्ट म्हणजे या आयोगाकडनं इम्पेरिकल डेटा आणि पॉलिटिकल बॅकवर्डनेस आणि ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण इत्यादी गोष्टी ची माहिती जमा करणं आणि तिसरी टेस्ट म्हणजे एससी एसटी आणि ओबीसी तिन्ही मिळून एकूण आरक्षण हे 50% वर जाणार नाही याची दक्षता घेणं। अशा पद्धतीनं तो निर्णय झाल्याच्या नंतर गेल्या 15 महिन्यामध्ये 2 वेळा यांनी वेगवेगळे फंडे पुढे आणले, वेगवेगळे त्या ठिकाणी सरकारला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले गेले, चुकीचं मार्गदर्शन झालं आणि चुकीच्या वळणावर सरकारला नेऊन ठेवलं गेलं आणि मीनवाईल मध्य प्रदेश सरकारनं 6 महिने पाठीमागे आपल्या असताना सुद्धा त्यांनी 6 महिन्यात त्यांचा इम्पेरिकल डेटा गोळा करून ओबीसींना आरक्षण सुद्धा दिलं। वास्तविक पाहता देशामध्ये महाराष्ट्र हे पुरोगामी आणि पहिल्या नंबरचं राज्य असताना सुद्धा या प्रकरणामध्ये मात्र महाराष्ट्र हे दुसऱ्या नंबरवर आलं। कुठेतरी ही खंत आम्हाला निश्चितपणाने वास्तविक पाहता ही याचिका महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती आणि या याचिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा इम्पेरिकल डेटा देशाच्या तुलनेत सगळ्यात पहिले जमा होणं अपेक्षित होतं, परंतु इथे उशिरा जमा झाला आणि त्याच्यामुळे आरक्षण देण्यासाठी सुद्धा उशीर झाला। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये हा ज्यावेळेला डेटा त्या ठिकाणी सादर झाला तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चुका आहेत, चुका नाही अशातला भाग नाही। अनेक ठिकाणी आरक्षण हे जास्त असताना त्या ठिकाणी आकडे कमी दिसत आहेत आणि काही ठिकाणी कमी असताना जास्त दिसत आहेत। हे कुठेतरी आकडेवारीची फेरफार म्हणा किंवा काही अधिकाऱ्यांची बदमाशी म्हणा किंवा काही कर्मचाऱ्यांची बदमाशी असेल किंवा त्या ठिकाणी काही कर्मचारी अधिकाऱ्यांची अनास्था असेल ह्याच्यामुळे ह्या ज्या चुका आहेत, परंतु कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चुका केल्या म्हणून ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणं काही योग्य नव्हतं। म्हणून आम्ही आज सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका मांडताना आम्हाला जे सगळ्यात पहिले ह्या सगळ्या केस मध्ये जे आमचं एम होतं ते साध्य झालं की ओबीसीची काहीतरी का असेना पण आकडेवारी पटलावर येणं गरजेचं होतं। ओबीसींना या अगोदर 27% तरी आरक्षण मिळत असेल, परंतु ओबीसींचं 1% आहेत की 2% आहेत का 50% आहेत का 54% हे कुठेही कुठल्याही सरकार दप्तरी कुठलीही नोंद नव्हती। जशी एससी एसटी ची नोंद या देशामध्ये त्यांच्या जनगणनेच्या माध्यमातून होते, परंतु ओबीसीची अनेक वर्षापासून जी मागणी होती जनगणनेची ती मागणी पूर्ण झाली नाही, परंतु आमच्या याचिकेमुळे ओबीसीच्या इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून ओबीसीची एकूण लोकसंख्येतली आकडेवारी समोर आली आणि त्या आकडेवारीमुळे ओबीसींना अनेक वर्षापासून जे अनेक लाभांपासून किंवा अनेक गोष्टींपासून वंचित राहावं लागलं हा जो काही ओबीसीवर अन्याय झाला कुठेतरी तो अन्याय दूर होण्याचा मार्ग ह्या आजच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या याचिकेच्या माध्यमातून। म्हणजे साहेब तुमचं नेमकं म्हणणं हे आहे की महाविकास आघाडीने याच्या सेकंडवर एमपी नंतर आपला महाराष्ट्राचा नंबर येणं
आणि सगळ्यात मोठ्या संख्येत ओबीसी वर्ग हा महाराष्ट्रात राहतो, तरी पण एवढा उशीर झाला हे महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या चुकीमुळे झालेलं आहे? महाविकास आघाडीनं चुका केल्या म्हटल्यापेक्षा या प्रशासनामध्ये चुकीचं गाईड करणारे अनेक लोक आहेत. या चुकीचं गाईड करणाऱ्या लोकांमुळे सुद्धा हे झालं असं म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु काही का अशानं जे झालं ते झालं, परंतु आज आमच्या याचिकेमुळे ओबीसीचं एकूण लोकसंख्येतलं प्रमाण समोर आलं आणि ओबीसीवर जो सातत्यानं अन्याय होत होता तो कुठेतरी दूर होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आता याच्यामध्ये ओबीसीच्या आज जे काही आकडेवारी समोर आली किंवा आरक्षण परत मिळालं, तर त्याच्यामध्ये भाजप श्रेय घेत असेल, भाजप काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करत असेल, काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी हे भाजपवर आणि विरोधी पक्षावर टीका करत असतील, त्या राजकारणामध्ये मला काही शिरायचं नाही. माझ्या मते मला सगळ्यात महत्वाचं या राजकीय भूमिकांपेक्षा, मी जरी राजकीय असलो तरी ओबीसीचं हित महत्वाचं आहे. कारण अनेक वर्षापासून ओबीसी वंचित आहे. या देशामध्ये दोन वर्ग आहेत, एक आरक्षित वर्ग आहे आणि एक अनारक्षित वर्ग आहे. आरक्षित वर्गामध्ये एससी एसटी ओबीसी आहेत आणि अनारक्षित वर्गामध्ये ओपन कॅटेगरीतले लोक आहेत. तर ह्यामध्ये अनारक्षित आरक्षित वर्गामध्ये एससी एसटींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणही मिळते आणि बजेट सुद्धा मिळते, परंतु ओबीसींना त्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असताना त्यांची आकडेवारी नसल्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षणही मिळत नव्हतं आणि बजेटचा तर विषयच नव्हता. परंतु कुठेतरी हे सगळं जोपर्यंत आकडेवारी येत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नव्हतं. म्हणून आम्ही आकडेवारी कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी सातत्याने गेल्या 4 वर्षापासून ही लढाई लढत होतो. आज त्या लढाईमध्ये आम्हाला खूप मोठं यश प्राप्त झालं. आता ही लढाई संपली असं आज अजिबात म्हणणार नाही. अनेक लोक म्हणत असतील की ओबीसीचा विजय झाला. ओबीसीचा निश्चितपणानं आमच्या याचिकेमुळे खूप मोठा विजय झाला आणि तो विजय मी आमच्या याचिकेचा जरी विजय असेल तो मी या राज्यातल्या जनतेला समर्पित केला. परंतु कोणी म्हणत असेल की लढाई संपली, अजिबात नाही. आजपासून खरी लढाई पुढची सुरू झाली. ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळण्यासाठी आणि ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळण्यासाठी आपल्याला लढाई लढावं लागणार आहे. कारण आर्टिकल 14 जे आहे संविधानाचं, कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 14 मध्ये सांगितलेलं आहे की सर्वांना समानता असली पाहिजे. तर आरक्षित वर्गामध्ये एससी एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं, परंतु ओबीसीला मिळत नाही. एससी एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळते, परंतु ओबीसींना लोकसंख्याच नसल्यामुळे ते बजेट मिळत नाही. आज लोकसंख्या उपलब्ध झालेली आहे. आता आमची मागणी ही राहणार आहे की के कृष्णमूर्तीच्या डिसिजनवर कुठेतरी फेरविचार झाला पाहिजेत आणि त्या निर्णयाचा फेरविचार करून ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणही मिळालं पाहिजे आणि बजेट सुद्धा मिळालं पाहिजे. नक्की. आणि आजपर्यंतचा जो ओबीसीचा असमतोल आहे, ज्या ठिकाणी ओबीसीची संख्या कमी आहे त्याही ठिकाणी ओबीसींना 27% आरक्षण होतं आणि ज्या ठिकाणी विदर्भामध्ये ओबीसीची संख्या जास्त आहे त्याही ठिकाणी ओबीसीला 27% आरक्षण होतं. तर हे कुठेतरी दूर झालं पाहिजेत आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजेत. हे याच्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून भांडलो ना, आता पुढेही भांडत राहू. ओके. तर नेक्स्ट म्हणजे तुमचा नेक्स्ट पॉल राहणार की लोकसंख्येप्रमाणे यात आपण बदलाव फेरबदल करण्यात यावे केला जाईल. एससी एसटी आणि ओबीसी यांची संख्या जर 70% आहे, कुठे कुठे 80% ओपन कॅटेगरी किती राहते 20% मग पण सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ काय म्हणते की 50%पेक्षा जास्त आरक्षण गेलं नाही पाहिजे. मग एससी एसटी ओबीसी मिळून जर 80%, 70%, 60% होत असतील तर मग 20, 30 आणि 40% ओपन असलेल्या 50% जागा ठेवण्याची गरज काय? ओके. ज्यांची जेवढी संख्या आहे तेवढं त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. अशी आमची भूमिका इथनं पुढं जी काही आम्ही याचिका टाकणार आहे आणि के कृष्णमूर्तीच्या डिसिजनला चॅलेंज करणार आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका अशी या पुढे राहणार आहे. जी सर. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही बीसीएन न्यूजला ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद सर.